नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी टी पी बोरसर. आज आपण सेक्शन 2 मधील सेकंड पोएम इंडियन व्यूअर्स अभ्यासूया. इंडियन व्यूअर्स इज द ब्यूटिफुल पोएम रिटन बाय पोएटेस सरोजिनी नायडू. यू नो अबाउट द सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू इज अ फेमस freedom fighter. She struggled for India's freedom. She was born in year 1879 and she passed away in a year 1949 after our independence. She was a political activist, feminist, and the first Indian woman who became the President of the Indian National Congress. She was the President of Indian National Congress. She was an important figure. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned the sobriquet of Nightingale of India. She was known as a Nightingale of India. Why she was known as a Nightingale of India? Vidyarthi Mitranno, tila Bharataachi gaana kokida asa matle jat hota Sarojini Naidu la. Kaay matle jat hota Sarojini Naidu la Nightingale manun. Yach karan asa ki tiya kavitechi rachna asha paddhatine asayachi rahat hoti ki ti kavita vachat astani mhanje vachnyapeksha gaanyacha anubhav jast yayacha. Mhanje gaana म्हणजे नैसर्गिकपणे आपल्याला त्या वाचण्यातनं आपल्या मुखातनं रिदम यायचा, म्हणून तिला नाइटिंगल या शब्दाने भारतामध्ये तिला ओळखतात. लेटर शी बिकम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. नाउ वी शॅल सी हियर व्हॉट इज द पोएम अबाउट. Indian Viewers is a short poem where the poet talks about three types of garment that the viewers view at three particular times of a day. Each stanza of the poem represents the three important events of human life: birth, childhood, adulthood, young, and death, old. The colors mentioned in the stanzas are very significant, as they indicate the moods related to the events. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन व्यूअर्स या शीर्षकाखाली ज्या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत, ती कविता व्यक्तीच्या जीवनातल्या जे तीन पैलू आहे, तीन स्टेजेस आहे, त्या तीन स्टेजेसचा उहापोह कवयित्री सरोजिनी नायडू या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यूअर्स, व्यूअर्स या शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला माहिती असेल. व्यूअर्स म्हणजे विणकर, भारतीय विणकर. आता विणकराचं काम काय? जे काही फॅब्रिक्स आहे, कपडा आहे, ते विणण्याचं काम जो करतो त्याला आपण त्याला विणकर म्हणतो. नाउ वी शॅल रीड द पोएम. Indian viewers, we was viewing at a break of day. Why do you view a garment so gay, blue as the wing of a halcyon wild? We view the robes of a newborn child. Mitrano, in the very first stanza, the poetess tells here, we was weaving at a break of day. We was weaving at a break of day. Break of day means the time of morning. The time of morning. In the morning, we was weaving a cloth. We were weaving a fabrics. So, the Sarojini Naidu, the poetess, asked to the viewers, why do you weave a garment so gay? Sarojini Naidu asked the question to the viewers,
Why do you view a garment so gay? गे हा शब्द या ठिकाणी आलेला विद्यार्थी मित्रांनो त्याचा अर्थ होतो ब्राईट तेजस्वी आनंदी. मग कवयित्री सरोजिनी नायडू विणकरांना विचारते की तुम्ही एवढ्या तेजस्वी मनाने किंवा आनंदाने गारमेंट म्हणजे कपडा कपडा विणण्याचं काम का करत आहे. हियर द व्हिवर्स रिप्लाय टू द सरोजिनी नायडू ब्लू एज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड We weave the robes of a newborn child. मग यावर विणकरांनी सरोजिनी नायडूला उत्तर दिलं आम्ही नवजात बालकांसाठी कपडे विणतो आहे रॉब्स व्यू करतो आहे रॉब्स म्हणजे कपडे ड्रेस विणतो आहे आणि ते खास करून कोणत्या रंगाचा ब्ल्यू रंगाचा आणि ह्या ब्ल्यू रंग दाखवण्यासाठी कवयित्रीने हेल्सियन म्हणजे इट इज द अनदर नेम ऑफ द बर्ड किंगफिशर. किंगफिशर पक्षी हा जो ज्या पद्धतीनं चंचल निळ्या रंगाचा असतो तशाच निळ्या रंगाचा कापड हे विणकर कोणासाठी विणतोय नवजात बालकांसाठी विणतो आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ब्ल्यू हा जो कलर आहे हा कशाचा प्रतीक आहे हा तेजस्वीचा प्रतीक आहे हा आनंदाचा प्रतीक आहे. जेव्हा नवजात बालक आपल्या घरी येतो त्यावेळेस आपण आपल्या घरचं वातावरण अत्यंत आनंदी असतो. तसंच माणसाची मनुष्याची जी सुरुवातीची स्टेज आहे तो प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्साही असतो म्हणजे कोणतीही त्याच्या मनामध्ये नैराश्य नसतो तो सदैव काहीतरी मिळवण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून कवयित्रीने ती पहिली स्टेज वर्णन करण्यासाठी चाइल्डहूड वर्णन करण्यासाठी त्यांनी निळ्या रंगाचा या ठिकाणी संदर्भ घेतला आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये मित्रांनो व्हिवर्स विविंग ऍट फॉल ऑफ नाईट वाय डू यू व्हिव अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन वी व्हिव द मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन इन दिस सेकंड स्टांजा. वन्स अगेन व्हिवर्स विविंग ऍट अ फॉल ऑफ नाईट म्हणजे विणकर सायंकाळच्या वेळेला फॉल ऑफ नाईट मीन्स इव्हनिंग सायंकाळच्या वेळेला परत तो विणकाम आपलं करतो आहे. सो द सरोजिनी नायडू द पोएट इज आस्क्ड टू द व्ह्यूअर्स व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट एवढे तेजस्वी कपडे तुम्ही का विणत आहे व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट देन द व्ह्यूअर्स रिप्लाय टू द सरोजिनी नायडू लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन वी वीव द मॅरेज बेल्स ऑफ क्वीन आम्ही आता या सायंकाळच्या वेळेला लग्नाचा जो पोशाख आहे ते पोशाख विणतोय कोणासाठी राणीसाठी आणि तो कशा कोणत्या रंगाचा आहे पर्पल अँड ग्रीन आणि तोही कोणासारखा पीकॉक पीकॉक म्हणजे माहिती आहे मित्रांनो तुम्हाला पीकॉक म्हणजे मोर प्लेम्स म्हणजे पिसारा तो मोराच्या पिसारामध्ये असलेला जो रंग आहे पर्पल अँड ग्रीन त्या रंगाचा वापर करून खास करून लग्नाचा पोशाख आम्ही विणतो आहे. म्हणजे या ठिकाणी जीवनाचा दुसरा स्टेज आहे विद्यार्थी मित्रांनो तो दुसरा स्टेज अडल्टहूड यंग यूथ चं रिप्रेझेंटेशन कवी या ठिकाणी कवयित्री या ठिकाणी करतो आहे. म्हणजे या वयामध्ये सदैव माणूस स्ट्रगल करत असतो कुठेतरी सेटल होण्याचा प्रयत्न करीत असतो आणि हे करत असताना स्वतःला तो कसा असतो दक्ष असतो स्वतःच्या बाबतीत अत्यंत सावध असतो. आणि हा जो मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन विणकरांनी सांगितलेला आहे की आम्ही लग्नाचा पोशाख तयार करतो आहे जणू काही राणीसाठी म्हणजे एखादी मुलगी जेव्हा लग्न करते लग्नासाठी तयार होते त्या दिवशी तिच्यासाठी फार महत्वाचा तो दिवस असतो. तो दिवस म्हणजे ती पोशाख जी परिधान करते त्या दिवशी ती संपूर्ण एका राणीच्या वेशभूषेमध्ये असते त्या दिवशी ती एका राणीसारखी दिसत असते. तो जो युथनेस आहे
तो यूथ स्टेज आहे, तो यूथ स्टेज कवयित्री या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, वेळेचे अभाव आपण या ठिकाणी थांबून जाऊ, उरलेला भाग आपण उद्याला पाहू. थँक्यू.